8 ऑगस्ट रोजी न्यायालयीन कोठडीत जाण्याअगोदर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक भावनिक पत्र लिहिलं. या पत्रात ते म्हणतात, प्रिय आई, जय महाराष्ट्र. खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज सामनासाठी अग्रलेख लिहित होतो, स्तंभ लिहित होतो, पण दौऱ्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो. दौऱ्यावर असताना सकाळ संध्याकाळ फोनवर बोलत होतो, त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचं राहूनच गेलं. आता मात्र हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली आहे. आताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहित आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय. रविवारी 1 ऑगस्ट रोजी ईडीचे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची आणि देवघराची तसेच किचनमधील मीठ मसाले पिठांच्या डब्यांची झडती घेतली गेली. तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस. हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे तू बहुधा मनात पक्क केलं होतं. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस, रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला. बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांमध्ये देखील तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. लवकर परत ये म्हणालीस. खिडकीतून मला हात केलास, जसा तू मला रोज सामनामध्ये किंवा दौऱ्यावर जाताना करायचीस. त्या कठीण परिस्थितीत देखील अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता. आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि ते महिनोन महिने घरी येत नाहीत. काही जण तर कधीच घरी येत नाहीत. लढाई तर अशीच असते. मलाही अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे, म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावं लागलं. हा कणखरपणा आणि कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला, कारण भुजबळ आणि राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय. आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ले करू लागला. तेव्हा काहीतरी करा, शिवसेना वाचवा असं सांगणारी तूच होतीस. हे लोक का फुटले, यांना काय कमी पडलं होतं असा प्रश्नही तू बातम्या पाहून विचारत होतीस. शिवसेना वाचवायची, टिकवायची म्हणजे लढावीच लागेल. प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा असा प्रश्न असतोच. शिवसेनेचं आणि स्वाभिमानाचं बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतलं. मराठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी आणि बाळासाहेबांशी कधीच बेईमानी करायची नाही हे तूच आमच्या मनावर कोरलंस. मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात संजय कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू. मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. ईडी, इन्कम टॅक्स वगैरेच्या भयाने बरेच आमदार खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेईमानांच्या यादीत जायचं नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब ठाकरे आणि तू दिलीस. सगळ्यांना माहीत आहे माझ्यावर बनावट आणि खोटे आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी गन पॉइंटवर माझ्या विरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत. अप्रत्यक्षपणे ठाकरेंची साथ सोडा असं सुचवलं जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तोशीपत्र ठेवलं, जायबंदी झाले, प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा, का झुकावं. उद्धव ठाकरे हे माझ्या जीवाभावाचे मित्र आणि सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडलं तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू. आज कारस्थानी लोकांच्या हाती राज्यशकट सापडलं आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे. पडद्यामागं बरंच काही चाललं आहे. अशा वेळी मान खाली घालून हात बांधून एखाद्या गुलामासारखं कसं जगता येईल. मी आत्ताच ऐकलं, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल. जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेना देखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेईमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुद्ध बोलू नका, महागात पडेल अशा धमक्या होत्या. हा दबाव आणि या धमक्यांना मी भीक घातली नाही.
या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून लांब आहे, तरीही चिंता नसावी, मी येईनच। तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील, काळजी घे। कळावे तुझा संजय। 8 ऑगस्ट, सत्र न्यायालय।